हाँ काणे भट जी का नमस्कार। हाँ मिलन मंगल कार्यालयातून बोलतोय, नाईक नाईक बोलतोय। अहो नाईक काय, हां नाईक नाईकच बोलतोय। हो बरोबर बरोबर आहे, तुम्ही कसे आहात? अहो ते गोरे आले होते तुमच्याकडे। हां हां अहो काय, तुम्ही त्यांना सांगितलं की 23 नंतर मुहूर्तच नाही म्हणून? हां अहो असं करू नका। अहो पण मग तुम्हाला काय फारसं कठीण आहे कर मुहूर्तच नाही? अहो मग काढा, सांगा त्यांना 23चाच मुहूर्त आहे म्हणून। हां अहो काय राव, बस काय का उगाच 50,000 फटका लावताय आम्हाला? हो बरं बरं, अहो तुमचं 2% कमिशन देऊन टाकू काय? हो हां आता ते येतील तुमच्याकडे संध्याकाळी, त्यांना सांगायचं 23चाच मुहूर्त आहे। नाही ना अहो 22 माझा हॉल बुक आहे। नाही 23चाच सांगा त्यांना, 23लाच करायला सांगा ते। हो हो हो, आणि उद्या येऊन तुमचं पाकिट घेऊन जा। हो हो चालेल चालेल, धन्यवाद। हो हो अशीच कृपादृष्टी ठेवा। हा नमस्कार नमस्कार, या या। अरे जोशी, अरे ते ग्लास आले का रे कालची? लग्न एक सोहळा असतो हे मान्य, पण त्यामध्ये किती फरक असतो, एक उच्च वर्गीय आणि एक मध्यम वर्गीय, विषय एकच, मुलाचं लग्न। वाव सॅम लुकिंग हँडसम गाय, नाइस डॅड। अरे हेलिकॉप्टर वाले कुठे आहेत? तरी मी तुला सांगितलं होतं आदल्या रात्री बोलव, कितीही पैसे लागले तरी चालतील। हॅव पेशन्स डियर। ओ आले सॅम, हे बघ, हे तुला कपाळाला बांधावं लागणार। हे काय मुंडावळ्या? मी नाही कपाळाला बांधणार, मुंगळ्या बिंगळ्या। मुंगळ्या बिंगळ्या नाही रे, मुंडावळ्या मुंडावळ्या। यस तेच ते मुंडाळ्या मुंडाळ्या नाही रे। जाऊ दे, हे बघ हे तुला बांधावं लागेल, कारण मी माझ्या लग्नात सुद्धा बांधल्या होत्या। आपण केलेला गाढवपणा त्याला करायला लावू नको, नशीब आपण म्हणालीस। बरं तू या मुंडाळ्या बांधून माझा चेहरा नाही दिसणार डॅड, आणि चेहरा नाही दिसला तर फोटोज आणि व्हिडिओ टेप्स मध्ये कसं कळणार की माझं लग्न झालंय? माझ्याकडे प्रूफ आहे का? कम ऑन कम ऑन, वी आर गेटिंग लेट डार्लिंग, कम ऑन प्लीज। अरे सॅम सॅम सॅम, अरे हे मुंडाळ्या हाऊस तुला आहे ना? हां मग तुम्हीच बांधा। चला ए मी मी नाही। अगं ये अगं ये, अगं मुंडावळ्या कुठं आहेत? त्या कायच्या डोसक्याला? अहो अण्णा अहो, मला मोतीबिंदू झाल्यासारखं वाटतंय। कान फाट पडून गधड्या, मुंडावळ्या त्या। अहो एवढ्या मुंडावळ्या एवढ्या काय, त्या डोळ्यासमोर केवढ्या धरल्या असत्या? अरे ह्या कमीच आहे, आपल्याला सगळं अजून पॅक करून टाकायचंय। सगळं पॅक करायचं? अहो मला दिसणार कसं नीट? इतर वेळेला तरी नीट बघतोस का? अण्णा अण्णा आपल्या डोळ्यावर न बोलतो डोळ्या। जाऊ दे, सतत हेच ऐकत आलोय मी। बरं ऐक, मी काय नीट नीट आई, ती मुलगी समोर आली तर तिच्याकडे नजर वर करून बघायचं नाही, तुझी नजर तुझ्या पायाकडे पाहिजे, नाहीतर तिला सगळं कळेल। कळलं? कशाला कळायला पाहिजे, आपण काय कमी आहे? असं बांधून टाक बांधून टाक। आता कसं काहीच दिसणार नाही? अहो अण्णा हो, मला काही दिसत नाहीये हो। हाच तर मेन कार्यक्रम आहे संध्याकाळचा, हा म्हणजे तुला समोरचं काही दिसता कामा नाही आणि समोरच्यांना तू कसा आहेस ते पण दिसता कामा नाही। अहो मी हार कोणाच्या गळ्यात घालू? एक वेळ माझ्या गळ्यात हार घाल। काय मी त्या लोकांना अजून सांगितलेलं नाहीये की तुझा असा प्रॉब्लेम आहे म्हणून? काय आपला प्रॉब्लेम आहे म्हणून माझ्या लग्नात असाच गोंधळ झाला होता, मी सगळं असं पॅक करून गेलो होतो। मग काय लग्नाच्या पॅकअप नंतर तिला कळलं की मी हा असा आहे? मजा झाली असेल ना? मजा म्हणजे काय? अरे मी हिच्याकडे पाहायचो तर हिला वाटत मी शेजाऱ्यांकडे पाहतोय। अण्णा माझी पण अशीच मज्जा, माझी पण अशीच मज्जा। लग्न तर काय खतरनाक।